मखाने मी भाजून घेते। हे मखाने भाजून घेतल्यावर बारीक होतात आणि हे सगळं मी तुपामध्ये थोड्या भाजून घेते। बदाम भाजले, आता मी त्याच्यात काजू टाकले। आता मी काजू भाजून घेते। तूप हे टाकलेलं आहे मी, घरी बनवलेलं आहे। सगळे ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतले आहेत। आता फक्त इलायची आणि किशमिश नंतर टाकते मी, आणि हे सेपरेट भाजून घेते नंतर तुपावर बारीक करून घेते। आणि मखाने मिक्सरमधनं काढून घेते। मखाने मी बारीक करून घेतलेत मिक्सरवर। इलायची, हे खजूर मी नंतर बारीक करून घेते गरम करून, आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स मी गरम करून घेतलेत। मी खजूर तुपावर भाजून घेते, बारीक करून घेते। हे मिक्स केलेलं आहे सगळं, फक्त आता इलायची टाकायची राहिली आहे। एवढं मी करून मिक्स करून तुम्हाला लाडू करून दाखवते। खजूर आता बारीक झालेत आणि हे ड्रायफ्रूट्स पण एकत्र झालेत। आता मी इलायची पावडर घालते आणि लाडू वाळते।